नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेकी केडा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्टाईलिश मराठी फॉन्ट्स कसे डाउनलोड करू शकता। तर यावर मी ऑलरेडी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही अजूनपर्यंत ते व्हिडिओज बघितले नसाल तर त्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही ते व्हिडिओजसुद्धा बघू शकता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी वेबसाईट सांगणार आहे ज्यामधून तुम्ही खूप सारे स्टाईलिश मराठी फॉन्ट्स डाउनलोड करू शकता। पण व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी फॉन्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्या फॉन्टमध्ये टायपिंग कसे करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही टायपिंग कशा प्रकारे करू शकता, तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करा। तर सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक वेबसाईट टाईप करायचं आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा, नाहीतर तुम्हाला समजणार नाही की कशाप्रकारे फॉन्ट्स डाउनलोड करायचे आहेत किंवा कशाप्रकारे तुम्ही त्यामध्ये फॉन्टमध्ये टायपिंग करू शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे मराठी, मराठी फॉन्ट्स डॉट नेट ही वेबसाईट तुम्हाला इथे सर्च करायची आहे। ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ही जी वेबसाईट आहे ती अशा प्रकारे ओपन होईल। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसेल ऑल फॉन्ट्स, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता तुमच्यासमोर खूप सारे स्टाईलिश मराठी फॉन्ट्स आलेले आहेत। तर हे कसे डाउनलोड करायचे आणि कशाप्रकारे तुम्ही यूज करू शकता हे सर्व आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तर इथे जसं की तुम्ही ते बघू शकता, तर इथे तुम्हाला खूप सारे स्टाईलिश फॉन्ट्स दिसत आहेत। तर इथे तुम्ही नेक्स्ट पेज करू शकता। इथे मी तुम्हाला आणखीन काही फॉन्ट्स दाखवतो। तर जसे की तुम्ही इथे बघू शकता, तर इथे खूप सारे फॉन्ट्स आहेत। तर इथे मी कोणताही एक फॉन्ट सिलेक्ट करून दाखवतो। तर जसे की आपल्याला जर हा फॉन्ट डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे डाउनलोड ऑप्शनवर। तर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल, जसे की तुम्ही इथे बघू शकता। तर इथे पेज ओपन झालेलं आहे। तर इथे तुम्हाला आणखीन एक ऑप्शन मिळतो, जसं की तुम्ही इथे बघू शकता टेक्स्ट टू प्रिव्ह्यू। तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो शब्द तुम्हाला या फॉन्टमध्ये कसा दिसेल हे बघायचं असेल तर ते तुम्ही इथे टाईप करून बघू शकता। फॉर एक्झाम्पल मी इथे मराठी टाईप करून दाखवतो तुम्हाला की आपण मराठी जर या फॉन्टमध्ये टाईप केलं तर कशाप्रकारे दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही इथे टाईप करू शकता आणि बघू शकता, जसे की तुम्ही इथे बघू शकता इथे आपण टाईप केलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि वर जे आहे ते मराठी फॉन्टमध्ये टाईप झालेलं आहे। तर हा फॉन्ट तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला कशा प्रकारे दिसेल। तर मागील काही व्हिडिओजमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की आम्ही मराठी फॉन्ट्स तर डाउनलोड केले होते पण टायपिंग करताना होत नाही आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की यातील कोणताही फॉन्ट जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तर त्या फॉन्टमध्ये तुम्हाला जर टायपिंग करायचं असेल तर तुम्हाला इथे मराठी इंग्लिश अक्षरांचा यूज करावा लागेल, इंग्लिश शब्दांचा यूज करावा लागेल। तर जसे की तुम्ही इथे बघू शकता इथे आपण यम टाईप केल्यानंतर इथे म टाईप झालेलं आहे। तर कोणत्या इंग्लिश अक्षराखाली कोणतं मराठी अक्षर आहे ते तुम्हाला बघावं लागेल, पण त्याचीसुद्धा तुम्ही काळजी करू नका, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे एक सोपी ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मराठीमध्ये टायपिंग करू शकता। तर इथे मी आता तुम्हाला सांगतो की हा फॉन्ट जो आहे तो तुम्ही डाउनलोड कसा करू शकता। तर सिम्पली तुम्हाला इथे डाउनलोड फॉन्टवर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करावा लागेल, फॉन्ट जो आहे तो ऑटोमॅटिक डाउनलोड होईल। तर इथे मी तुम्हाला दाखवतो। तर जसे की तुम्ही इथे बघू शकता हा जो फॉन्ट आहे तो डाउनलोड झालेला आहे। तर इथे मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे फॉन्ट आहेत ते झिप फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होतात। तर तुम्हाला हे फॉन्ट डाउनलोड केल्यानंतर अनझिप करावे लागतील। तर जर तुम्हाला माहीत नसेल की अनझिप कसे करायचे तर त्यावरसुद्धा मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि हे फॉन्ट जे आहे ते अनझिप करू शकता। तर फॉन्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी अनझिप करावे लागतील, त्यानंतर ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ॲड करायचे असतील तिथे तुम्ही ते फॉन्ट ॲड करू शकता। तर त्यानंतर तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल मी इथे पिक्सेल लॅबमध्ये काही फॉन्ट्स ॲड केलेले आहेत, तर मी पिक्सेल लॅब ओपन करतो आणि यानंतर तुम्हाला इथे ऑलरेडी काही मी फॉन्ट ॲड केलेले आहेत, तर त्यामध्ये मी तुम्हाला इथे टाईप करून दाखवतो। तर इथे आपण फॉन्ट्सचा ऑप्शन सर्च करूयात। तर इथे मी फॉन्ट ओपन केलेला आहे।
आणि यातील मी कोणता एक फॉन्ट घेतो, तर इथे मी हा फॉन्ट घेतलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला आता टायपिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो। तर टायपिंग करण्यासाठी बरेच जणांना प्रॉब्लेम येतो की कोणताही मराठी फॉन्ट स्टायलिश फॉन्ट डाउनलोड केल्यानंतर त्यांना टायपिंग करता येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक यूज करायचं आहे। तर तुम्हाला इथे एक ॲप्लिकेशनची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर हे ॲप्लिकेशन आहे, तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तिसरा नंबरचा जो ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही टायपिंग करायचं असेल ते तुम्हाला इथे मराठीत टाईप करायचं आहे। फॉर एक्झाम्पल मला इथे जर महाराष्ट्र लिहायचं असेल तर इथे महाराष्ट्र तुम्हाला मराठीत टाईप करायचं आहे। तर जसे की तुम्ही इथे बघू शकता इथे आपण महाराष्ट्र टाईप केलेलं आहे। तर इथे जे तुम्हाला लिहायचं असेल ते तुम्हाला इथे मराठीत टाईप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे हा जो ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्र जे आहे ते कन्वर्ट होऊन इंग्लिशमध्ये येईल, तर तिथे तुम्हाला इथे कॉपीवर क्लिक करून कॉपी करायचं आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तो फॉन्ट ॲड केला असेल ते ॲप्लिकेशन ओपन करून तुम्हाला तिथे पेस्ट करायचं आहे। तर इथे मी पेस्ट करतो, तर जसे की तुम्ही इथे बघू शकता इथे मी पेस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र टाईप झालेलं आहे। तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही जे टायपिंग करू शकता स्टायलिश मराठी फॉन्टमध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही काही टाईप करू शकता या ॲप्लिकेशनच्या मदतीने। तर त्यासाठी तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट मराठी फॉन्ट्स डाउनलोड करू शकता। तर इथे मी बॅकग्राऊंड थोडा चेंज करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल, तर आता तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे खूप सारे वेगवेगळे फॉन्ट्स त्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। तर इथे मी आणखीन वेगवेगळे फॉन्ट्स तुम्हाला दाखवतो। तर अशा प्रकारे तुम्ही स्टायलिश मराठी फॉन्ट्स डाउनलोड करून या ॲप्लिकेशनच्या मदतीने टायपिंगसुद्धा सहजपणे करू शकता। तर बस या व्हिडिओमध्ये इतकंच। जर तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता। तर बस या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।